साहित्य क्षेत्रातल्या प्रतिष्ठित साहित्य अकादमीच्या दोन हजार वीस या वर्षासाठी पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली अनंत यशवंत उर्फ नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला तर बाल साहित्य पुरस्कार आबा गोविंद महाजन यांच्या आबाची गोष्ट या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे साहित्य अकादमीनं वीस भाषांसाठी वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची काल घोषणा केली यामध्ये सात कविता संग्रह चार उपन्यास पाच कथासंग्रह दोन नाटक एक संस्मरण आणि एका महाकाव्याचा समावेश आहे साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार पटकावल्याबद्दल लेखक आणि बालसाहित्यिक आबा महाजन यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे पुरस्कार प्राप्त उद्या या कादंबरीत भविष्यातल्या राजकीय सामाजिक आर्थिक परिस्थितीचं त्यांनी केलेलं टीकात्मक विश्लेषण वाचकांना अंतर्मुख केल्याशिवाय राहत नाही असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मुलांची भाषा जाणणारे आबा महाजन यांनी देखील कथा कविता या माध्यमातून मुलांचं भावविश्व अचूक रेखाटलं मराठी साहित्य क्षेत्रातील नवे लेखक निश्चितच ह्यातून स्फूर्ती घेतील असा विश्वास वाटतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे दरम्यान उद्या या जानेवारी दोन हजार चौदामध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे मात्र चार वर्षापूर्वी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे असं नंदा खरे यांनी म्हटलं आहे समाजाकडून मला भरपूर मिळालं आहे आणि यापुढेही घेत राहणं इष्ट वाटत नाही पुरस्कार देणाऱ्या सर्व संस्थांचा आदर राखून त्यांचे आभार मानतो असे नंदा खरे यांनी म्हटलं आहे